नमस्कार. ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसापासून जे पावसाने अकाल मचवलेला आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहे, शेतकऱ्यांची शेतं पूर्णप्रमाणे वाहून गेलेले आहे, बरेचसे लोकांचे दुकानाचे दुकानं ग्राउंडवरनं वाहून गेलेले आहे, बेसवरनं उखडलेले आहे, अशी परिस्थिती आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि काही ठिकाणी, काही जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, जिथे शेतकऱ्यांच्या हाती काहीच सापडणार नाहीये. आणि ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा महाअकाल ज्याला आपण म्हणू शकतो, या पद्धतीची परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रामध्ये. आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आरामात आणि मस्तमध्ये मातोश्रीवर बसलेले आहे, मी त्यांना विनंती करते, जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार नाही, शेतकऱ्यांसोबत बोलणार नाही, त्यांची परिस्थिती ऐकून घेणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला त्यांची भावना कळणार नाही, तर मी विनंती करते उद्धव साहेबांना की मातोश्री आत्ता तरी सोडा आणि मराठवाड्यामध्ये जाऊन त्या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती आहे तिथे जाऊन पाहून त्यांच्यासोबत बोलून प्रत्येक हेक्टर हा 30,000 रुपये नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, ज्यांचे घराचं नुकसान झालं, ज्यांचे शेताचं नुकसान झालं, ज्यांचे व्यापारी लोकांचं नुकसान झालं, दुकानाचे दुकानं चालले गेले, असे प्रत्येक वर्गाला तुम्ही मदतीचा हात, आज महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची गरज आहे, तिथे जाऊन त्यांना मदत करण्याची गुहार तुम्हाला लावत आहे. नाही तर येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिवाळी आम्ही करू देणार नाही, कारण की आमच्या शेतकऱ्यांना जर त्रास असन आणि त्यांची दिवाळी जर अंधारात जात असन तर आम्ही तुमची दिवाळी सुखात होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा.